हरण काल हरण महादेव शंकर महादेव 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 शंकर महादेव 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 शंकर प्रणव घोष शंकर स्वप्रकाश शंकर प्रणव घोष शंकर स्वप्रकाश शंकर चिदाकाश नटन वेश महादेव शंकर चिदाकाश नटन वेश महादेव शंकर महादेव 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 शंकर महादेव 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 शंकर मत्समीप शंकर संविद्रूप शंकर मत्समीप शंकर संविद्रूप शंकर मुक्त ताप पाप लेप महादेव शंकर मुक्त ताप पाप लेप महादेव शंकर महादेव 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 शंकर महादेव 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 शंकर महादेव 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 शंकर महादेव शरणं शरणं महादेव शरणं शरणं महादेव महादेव शरणं शरणं महादेव महादेव शरणं शरणं महादेव महादेव शरणं शरणं महादेव
जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी ईश्वरी राजेश्वरी राजेश्वरी देवी हैमवती उमा सामश्रुता गुरुरूपिणी देवी हैमवती उमा सामश्रुता गुरुरूपिणी शुद्ध ब्रह्म विमर्शिनी शिव भक्ति भाव विकासिनी शुद्ध ब्रह्म विमर्शिनी शिव भक्ति भाव विकासिनी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी दक्षयज्ञ विनाशिनी दाक्षायणी योगेश्वरी दक्षयज्ञ विनाशिनी दाक्षायणी योगेश्वरी देवकार्य विधायिनी गणनाथ गुह मातेश्वरी देवकार्य विधायिनी गणनाथ गुह मातेश्वरी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी दुर्व्यसन दुर्वासना मल दुख दोष निवारिणी दुर्व्यसन दुर्वासना मल दुख दोष निवारिणी दिव्य संवेद स्फूर्तिदा शिवदा सदा सुखकारिणी दिव्य संवेद स्फूर्तिदा शिवदा सदा सुखकारिणी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी ध्यान तपसा तर्पिता यति पूजिता ज्ञानार्जिता ज्ञान तपसा तर्पिता यति पूजिता ज्ञानार्जिता संविद्धाम विराजिता गिरिजा जयत्यपराजिता संविद्धाम विराजिता गिरिजा जयत्यपराजिता जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी
शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी गिरिराजेश्वरी गीतं साधकानां हितप्रदं संविदीश्वर भिक्षुणा कृतं देवी प्रसादजम्। जय 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 जय
कर्णस्वर्णदिलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहार विभूषणां परिलसद्धं निल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीं आबद्धकाञ्चीसृजम् दीव्यन्तीं भुवनेश्वरीं मनुदिनं वन्दामहे मातरम् आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् ॐ श्रीगुरुभ्यो नमः श्रीभवानीशङ्कराय नमः श्रीमात्रे नमः शिव महिम्न स्तोत्र हाजिर में चिंतन करते शिली चिक्के वॉल्यूम कम करी हाँ इको जाओ नजर भवानी शंकर दयावाल हो उत्सव आनंदा नम यंत भाग घेता ती हज लाभ हुई मेरा तमन को गुत्तस संस्कार पड़ता ती आणि स्वाम्यांनी सूर केलेलं आहे शिष्यांगेल एक आग्रह पळवून त्यांच्यावर अनुग्रह करूक एक आचार्यांनी प्रारंभ केलेला हा उत्सव परत उज्जीवित केला आमगेल स्वाम्यांनी तसे उत्सवांत आम्ही भाग घेता ती त्यावेळी शिवचिंतनही करका पडता वस्तुत शिवमहिम्न स्तोत्र अशी एक विलक्षण स्तोत्र सगळे परमहंस संन्यासी खंय असतात ती आश्रमांत इत्यादी आज सांजे पाठ जाताची आणि बडे महाराज जी म्हणता ती नरसिंहगिरी जी महाराजांनी म्हणलेलं आहे इक्रपंथाचं पाठ केल्यावर एक रुद्रावर्तन केलेलं पुण्य मिळतं म्हणून आता उच्चारणान जाता हे स्तोत्र व्हय जाल्यार ताजे अर्थानुसंधानय चिके कोरका पडता पहिलेच श्लोक कसले असती मस्त गंभीर असती मागीर एक एक श्लोकांतून एक एक पुराणाची आख्यायिकाशी प्रस्तुत केलेलं असं विलक्षणता या स्तोत्राची सो आत्ता मी खंचे स्तोत्रांत प्रवेश करतं असं ते तंतू वेदांताची कसली प्रक्रिया असता वेदांत चिंतन करताना पूर्व पक्ष कसलं असं की ताजे उत्थापन करचे आणि ताजे मागीर खंडन करचे आपणा ज्ञान दृढ कोर कामेरी एक विषय घेऊन वय आपणाक कळले जाल्यार यू कॅन ब्रिंग एन ऑब्जेक्शन वॉट इफ लायक दीस इज इट लायक दीस ताजे मागीर खंडन जायना फुडें तुमगेल कल एक निश्चय झाला तो दृढ जाता सो तशी खंडन परपक्ष खंडन स्वपक्ष तशीची मंडन करून आणि दृढ करची एक प्रक्रिया असता आश्चर्य हे रे ह्या स्तोत्रां सुद्धा तशीच येता म्हणून चिके जटील जाता काल या उल्लेख मात्र केलेलो त्या श्लोकाचे उच्चारण आम्ही करता ती मधुस्फीता वाच परममृतम निर्मितवत तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामि इत्यर्थेऽस्मिन् हे पुरमथन बुद्धिर् मम बुद्धिर्व्यवसिता मधुस्पीता वाचः परममृतं निर्मितव निर्मितवतः निर्माण कर्तलो ईश्वराले निश्वसितम वेद म्हणून सांगल्या श्वास प्रश्वास आमगेल कशी चलतं असता अनायासेनं चलतं असता तशी ईश्वराले एक निश्वासान थानुची वेद उत्पन्न झाले म्हळ्यार तूं एक पुरुषकृत न्हय म्हणून आमकां बोध दिवच्याक अशी सगळे दृश्टांत दिता ती दे आर नॉट क्रिएटेड इट इज नॉट कल्की एक अनुभव कोण व्यक्त केलेले और विचार कोण कंपोज केलेले न्हय वेदिक मंत्र हे शाश्वत जावन आशिल्ले नियम जे आसा ती तांगे तांतो उल्लेख जाला म्हणून ते सृश्टी पयलेची उत्पन्न जाल्लेले वेद मंत्र ज्ञान मागीर सृश्टीन तूं मंत्रदृश्टारह कोण आशिल्ले ऋषिवर्य तांकां तें ज्ञान जालें आनी वैखरीन ते प्रकट मात्र जाले तांणी सुद्दां रचेता न्हय वेद मंत्राचे रचेता म्हूण जाल्यार कोण निर्माण केल्या म्हेरी आतां वापरकाची तो शब्द म्हेरी
तुमची हे ईश्वर हे भवानी शंकर तशी तुगलवाणी अस मधुस्फीता परमम अमृतम हां तू दोन्ही लक्षण दिले आणि अत्यंत मधुर जाऊन अस वेदवाणी सत्य सांगता आम्ही जगत चिंतन करता ती विषय चिंतन करता ते तंतु एकत तात्कालिक सत्यत असता एक सत्य म्हणून धारण केली मागीर पडल्या त्या असत्य विषय चिंतन केनाय तशीची जर शाश्वत सत्य असेल मी ती तंतु एक माधुर्य असं आणि तिथलं मात्र नाही मोक्ष देऊनचे सुद्धा सामर्थ्य असं वेदांत मंत्रांचे म्हणून परम अमृतम तशी ॲजेक्टिव्स दोन दिले आहेत सो यू आर द क्रिएटर निर्माता मी हांग सांगल्या यू आर द सोर्स द ओरिजिन ऑफ द वेदवाणी विच इज सो स्वीट अँड इट इज अमृत सदृश इट लिबरेट्स ऑल्सो सो कर्मकांड विश्लेषण करतली भक्तींतून आमकां मार्गदर्शन करतली आणि मागीर अधिकार उत्पन्न जायना फुडें ज्ञान सुद्धा प्रदान करचें सामर्थ्य आशिल्ली वाणीच तूं निर्माता तव ब्रह्मन किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदं तशस्तना सुरगुरोः वागपि विस्मयपदं किं तुझ खातीर हे ब्रह्मन ब्रह्मन शब्द येत असत अहम ब्रह्मास्मी इत्यादी ब्रह्मतत्वाचे कल प्रतिपादन वेदांतांत करता तें तो शब्द घेवन तमकां स्पश्ट सांगता सती तुमगेल आपणा लेखल की इष्ट देवता मात्र म्हण लेखो नाका ती ह्या शिवतत्वाचें आराधन करतना उपासनामय देवी क्षेत्र सो तांतू उपासन करतना आमी ईश्वराल ऐश्वर्य पळोवन आमकां तें जाय आमकां रक्षण जाय ह्या भावनेन उपासन करता ती तांतू क्रम आसता तांतू स्टेजीस आसता ती आनी आनी आपलेपण आनी धैर्य आनी एक सानिध्याचो अनुभव जावचे आणि ज्ञानखंडांत मात्र ईश्वराने शिवतत्वाचे मात्र ज्ञान ज्ञेय शिवतत्व ज्ञेय असं उपास्य नाही म्हणल्या म्हणून भवानी शंकर उपासना अर्हत तंत असं आणि हा शुद्ध शिवतत्व कोणाला आराधन करत असं ते अंततोगत्व हांतूनच आमगेल चित्त लीन जाऊ का अहम रूपेण मखा जे ज्ञान जाऊ का शिवोहम शिवोहम अहम ब्रह्मास्मी जाऊ का त्या शिवतत्वाच्या अंगा परत परत उल्लेख येतात सो हे ब्रह्मन वेद मंत्रांचो निर्माता जाऊन तू असं तांतू माधुर्य असं आणि तांतू अमृत पद प्रदान करचे सामर्थ्य असं एक आचार्यांनी हांतू सरस्वतीन उल्लेख केला आणि हे दोन्ही स्तन सरस्वतीली अमृत तत्व वेदांत ज्ञान देता आणि हे माधुर्य संगीत इत्यादी कसली कला असं प्रदान करता ती म्हणून तशी सुद्धा उल्लेख केला आमकां सृष्टी करताले वांग मनसयो हो पंथानम अतीत जाऊन तागेल महिम असं आमगेल मन अन इंद्रिय जन्य असं ती खंय की सृष्टी सूर जायना पुढे एक जीव भाव येता सो ते जीव भाव घेऊन आम्ही कल विषय ग्रहण करता ती तंतू ताजे अन्वेषण विश्लेषणान करून आम्ही एक आमगेल संसार चलयता ती ताजे पहिलेचे कल स्तर असं ते मनाक कळना म्हणून त्या मनाचे आणि वाणीचे पंथाचे बरे जाऊन असं महिमा जाल्यार आमगेल जीवनात तुकल एक बरेपण असं विद्वत असुभाव असं सौंदर्य असुभाव असं ऐश्वर असुभाव असं रस प्रदान करतल काव्य सुभाव अस संगीत सुभाव अस थंय आमकां कळटा ओ ईश्वराल अनुग्रह जाल्यार माधुर्य सुद्दां येता जीवनांत तूं म्हणून सो तशी आमगेल गणनानुसार सुद्दां एक माधुर्य इत्यादी विद आर लिमिटेड अंडरस्टँडींग वॉट इज माधुर्य टू सम एनिमल्स इज नॉट नेसेसरली माधुर्य टू अस न्ही A toad goes on, it is very, very madhur to other toads. आमकां तूं कळना जाल्यार आमगेल क्षेत्रांत कसलं असं आणि ताजे खातीर आम्ही एक प्रयत्न करता ती साधन करता ती त्या माधुर्य प्रदान करतल सुद्धा तुमची साम वेदांत तें माधुर्य पहिल प्रकट झालेलं आहे वेदांतांत तूं अमृतत्व प्रदान करचे सामर्थ्य सुद्धा असं तशी वाणी तुगली तशें आसतना ब्रह्मा जो असं
देवांगेल गुरु जावन आसा तागल वाणी तान्न तुगल स्तुती केल्यार तांकल तुका विस्मित करतवें तागल वाणी सुद्दां ओके बरेंची म्हूण तूं एक आशिर्वाद दिवच्या फाव असो बापरे कसली बरी स्तुती मगल स्तुती केली म्हूण तुका आश्चर्य जायना विस्मय जायना कोणाली ब्रह्माल सुद्दां स्तुती आयकून ममत्व एताम वाणीम गुणकथन पुण्येन भवतः पुनामी इत्यर्थेस्मिन् हे पुरमथन बुद्धि ही व्यवसिता तशस्तना हाँ ते धार्ष्ट्य करना एक कलकी एक रचन केली कल्ले आपण घुमटे भजन म्हणलें स्तोत्र उच्चारण केलें कितले घुमटे जाल्या म्हण लोक म्हणटा ती प्रसन्न प्रसाद जाल्यार ताजमिती ईश्वर संतुश्ट जावं काची म्हूण हांव तशी भावना दवरना तुका सामर्थ्य वांग मनस पयो पंथानम अतीत जावन आसा तर कल्या करचें वेन आय एम नॉट एबल टू कम अप टू द मार्क सो टू से आय नो दॅट बिकॉज ऑफ माय लिमिटेड इंटलेक्ट इत्यादी पुनामी मगलवाणी आसा ती पुनीत जाता तुगेली स्तुती केल्यार विशय चिंतन कमी जाता शिवचिंतन चड जाता कुसंग कमी जाता सत्संग चड जाता संस्कार बरे येता ती म्हणून प्रत्येक स्तरारी वाणीचे चार स्तरारी एक शुद्धी येवच्या सूर जाता पवित्र करता सांग आपणाल वाणीक तुगेली स्तुती कर न्हू आनी शिवम मंगलम तीच मंगलता मगल आत्मस्वरूप म्हूण गोत्त आसा इति एतस्मिन अर्थे ह्या अर्थान तूं हो अर्थ घेवन हें सिद्ध जावं का म्हणून हांव मगल बुद्धी व्यवसिता मगल बुद्धी कल जाल्या व्यवसित जाल्या मेहरी व्यवसायात्मिका बरी निश्चयात्मिका जाल्या हाज्यान हो लाभ मेळताची मागीर कळटा ओ तागले अनुग्रह आसाची आमी विमुख जालेली आतां सन्मुख जायना फुडें बरे संस्कार येना फुडें बुद्धी स्थिर जायना फुडें ते संस्कार तयार जाता ती आनी मागीर मन स्विकार करूं सुरू जाता नाजाल्यार पयलें ग्रहण सुद्दां करना अनुग्रह ना निग्रह निग्रह मात्र दिसता ते निग्रह बंद जावचे सुरू जाता तेजी भावना आनी अनुग्रहाचो अनुभव जावचे सुरू जाता सो पुनामी आशिल्लें ते पावन जाल्या वाणी द सेम मायंड द सेम इंद्रिय नॉट इंद्रियज बट द इंटलेक्चुअल कॅपेसिटी टू एक्सप्रेस समथींग is used in the understanding also of the words of the guru of the shastras so tanto ek pavitryam cha sur jata so te pavitryamiti ani ani hai shiva sparshu vaddu sur jata tavaishwaryam yat jagat udaya raksha pralaya krit trayi vastu vyastam tisushu guna bhinnasu tanushu abhavyanam asmin varada रमणीयाम अरमणीम विहंतुम व्याक्रोशीम विदधते इह एके जडधियः अथगूर परपक्षाचे उत्थापन कोण खंडन कोच ही एक प्रक्रिया याची काही जटील स्तोत श्लोक सती म्हणून ह्याचं प्राय ज्ञान आशिली बट हाजेर चिंतन करचे एटलिस्ट एक भावार्थपणी ग्रहण केल्यार शिवचिंतन आणि स्पष्ट जाता तवैश्वर्यं यत् जगत् उदय रक्षा प्रलय कृत तुगलकल सामर्थ्य स तूं पूर्ण स परिपूर्ण स तुगलकले गुण म्हणून ना ती मागीर एक माया विजृंभणसूर जायना फुडें तीन गूण उत्पन्न जाता ती जातू आपणान तुमचे समेरी सर्वव्यापी जावन आशिल्लो स्पेस टायम दीज आर फीबल पॅरामिटर्स दॅट वी यूज ताजे परे जावन आशिल्ल तत्व आशिल्ल मी ती अणुवरणीयान महत्व महियान अशी कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स सुद्दां कोर न्हू आमगेल मनाक एक चिकेच हल्लोवच्याक वेदांत पळयता डोंट गेट स्टक इन युअर रेग्युलर पॅरामिटर्स इन ट्रायंग टू इवन अंडरस्टँड शिव तत्व तशें सो हाका तुगेल ऐश्वर्य कल्ल जगत उदय उत्पन्न करचें रक्षण करचें आनी लय करचें तुगेल अशें स हें देवा तशें करतल तूं त्रयी वस्तू व्यस्तम तीन वेद ऋग्यजुस्साम वेदान तूं कल एक प्रतिपाद्य विशय स ब्रह्मतत्व वस्तू म्हणटा ती तेंच तूं जावन आस वेदांताचें एक गम्य अस तूंच जावन आस तशें तूं आसा
तिसृषु गुण भिन्नासु तनुषु। मागीर एक सृष्टी क्रमसूर जायना फुडें सत्व रज तम घेवन ब्रह्मा विष्णू महेश्वर जावन सृष्टी करतलो ही शक्ती तो ब्रह्मा, स्थिती करतलो विष्णू, लय करतलो रुद्र, म्हणे तीन गुण प्रधान जावन देवता उत्पन्न जावन सृष्टी स्थिती लय आम्ही उपासन करता ती अशी तूं आसा। तशें आसतना तीन गुणांक प्रकट करतलो तीन गुणांच अतीत जावन आशिल्लो, वस्तुत तिन्ही गुणांच अतीत जावन आशिल्लो तूं, तशें तुगेलें ऐश्वर्य। आनी दुसरो ऐश्वर्य म्हळ्यार पयले श्लोकान सांगिल्लें माधुर्य अमृतत्व प्रदान करतलें, सुख आमकां दितलें एक ऐश्वर्य आसा। आनी हें वस्तुत एक कल्ल ऐश्वर्य देवालें की सगळें आमकां कल्ल एक कल्पना करूं जाता ताजे बरें जावन ऐश्वर्य, तशें तुगेलें ऐश्वर्य। आनी मागीर तांतू थानू वेद वेदांतू प्रतिपाद्य विशय तूंच जावन आसा, सृष्टी स्थिती करतल शक्त्य प्रधान भूत जावन ब्रह्मा विष्णू महेश्वर जावन तूंच आसा। तशें आसतना अभव्यानाम अस्मिन ह्या विशयेन तूं हे वरद रमणीयाम अरमणीम विहंतुम व्याक्रोशीम विदधत इह एके जडधिय। अशें आसतना थोडे जडधिय आसता ती तांगेली बुद्धी जड जाल्ली आसता, जड म्हकलें विशय चिंतन मात्र जाता, सूक्ष्म भाव नसुनय तांगेल्या हृदयांतूं उत्पन्न जायना ती लव कंपॅशन कायंडनेस, देर इज नो टायम फॉर दीस। हें सगळें अशीची नामा पुरतें कोणाकय आसना, सगळें पयशां मागशी आसा ती, म्हणून एक जडधी जाता न्ही, स्वार्थी जाता मनुशू, रुथलेस जाता, तशी तांकां जडधीय म्हणटा ती। कले एक उदारता स्वार्थ सोणू दुसऱ्यां खातीर कले करचें अशी भावना मेरी दे फील इट इज डिसीट। आपणाल एक मनुशाल स्वभाव म्हकले कितले कशें पयशे जातात करचे बस, आनी ताज्यान कल सूख मेळटा तितलेंची प्राय अशी आसता न्हू चिंतन, दायवाल चिंतन म्हणलें बरें काम करता कल्याक हें सगळें नाटक, वस्तू तर सगळें आपणालेच खातीर चिंतन करता ती, म्हणून तशी एक धारण केलेले कोण आसता तांकां जडधीय म्हणटा ती, तांकां हें सगळें सुचना सुदाय। आरे खंय वतस आपणाल गाडी, शरीर मग केन्ना थंय मागीर त्रास जायना पूण हो हो जाता, तो पर्यंत ईश्वर ना हांवच ईश्वर म्हूण म्हणटलें जडधीय। त्या जडधीय अभव्य कले तांतू भव्यत ना, आपणालेच एक स्वार्थान प्रेरीत जालेल्यान तूं कसले जिवनांत तूं एक सौंदर्य शांती इतें समाधान म्हणून कले तांकां मेळना, तशी जडधीय अभव्यानाम तशी लोकांगेलें अस्मिन विशये हे वरद। इतलो सगळो ऐश्वर्य आसतना तुगेल विशयांत तूं रमणीय आसतना अरमणीय चिंतन करून विहंतुम व्याक्रोशीम विदधते इह एके जडधिय मस्त सती जडधिय। तांगेल तांगेल स्तरारी शिरकलेले शिवचिंतन तांचे मी ती जायना म्हणून अशिवचिंतन करतले, तांतूय ग्रेड्स आसा ती तितले मटाक शिवचिंतन चिंत एक स्विकार करता ती, आपण सुखी जाल्वे हां तर बरेंची तितलपणी आसता, ताजे शिवाय शिवचिंतनांतू प्रवेश जायना। तशी जडधियांतू जडधियां गेले ईश्वर खंय कोण ईश्वर कोणें पळयलें हांवें अशी एक कुतर्क कोर न्हू, ते आक्रोश आकर एक प्रकारचे दे डिस्ट्रॉय एनी एविडन्स दॅट इज बींग सटली गिवन। हें सूक्ष्म चिंतन देवाल चिंतन म्हळ्यार शांत जावन करचें आसता जाल्यार आपणाल आग्रह आमी ती हे जडधीय ते कट इट टू पीसीस कल करचें। तांगेले तर्काचे थोडे हांतू दिल्या किमी किंकाय स खलु किमुपादाय उपाय त्रिभुवनम किमाधारोधाता सृजति किमुपादान इति च अतर्कैश्वर्ये त्वयि अनस अनवसरदुस्थः हतधियः कुतर्कोऽयं कांश्चिन् मुखरति मोहाय जगतः। ईश्वरो सृष्टिकर्तलो कर्ल शरीर धारण कोण करता
कसल उपादान घेऊन करता, कसल इंस्ट्रुमेंट्स घेऊन सृष्टी करता, सृष्टी करतल म्हळ्यार जगत कल्ल्यान वतना, जगताचें कारण कल्ल्यान ईश्वर आसा. ईश्वर वे हांव खंय बसला तो इमिडियटली तशीची एक कले निर्माण करतले आसता न्ही. हांगे वेदांतांत तूं एक उदाहरण केन्ना आसता कुंभार म्हणलो घट, ताका ते क्ले जाय, ताका ते इंस्ट्रुमेंट्स जाय, चक्र जाय, तागेले डॅक्स्टरिटी आसा, स्किल आसा, हँड्स इत्यादी उद्दाक जाय, तें शिकून तो एक घट निर्माण करता. सो सगळे सृश्टीक निर्माण करतलो ईश्वरस मेरी तागेले हात कल्ले, तागेले उपाय कसले, उपादान कारण कल्ले, तागेले शरीर कितलो हॉड आसा तो खंय बसता, सृश्टी भिन्न कलकी उत्पन्न करता, कशें करता तो तर्क मात्र इतलें निमगून तुका उतर दिवचें जायना नवें सोड कले ईश्वर ना म्हूण म्हणटले किम आधारो धाता सृजती किम उपादान इतिच अतर्क ईश्वरीय तर्क करूंक जायना तिल विशयान तूं तर्क कोर न्हू थंयी अनवसर दुस्थ हतधेह तांगेले स्टँड म्हणटा ती इट इज नॉट वेरी स्टेबल. दे आर सिंपली सेंग ईश्वर ना कलमा आमकां दिसता ना आनी आसा म्हूण जाल्यार हे सृश्टीचे कशें वया निर्माण करता तुका सांगूंक जायना. सो आमी ते स्विकार करना ती. सो तांगेल कल्ले एक निश्चय जाला तो अनवसर दुस्थ अवसर म्हळ्यार एक अवकाश मेळ्ळा अनवसर दुस्थ अनस्टेबल तांगेले एक आसा कले म्हळ्यार त्रास जायना पूण मागीर वो आपणा पेक्षा चड कलकी एक शक्ती आसा म्हणून बुद्धीन थगूर येता जाल्यार अहंकारा सहसरी आपणच म्हणटले अहंकार घेवन मात्र पाप कलकी एक आपण होड म्हण म्हणटले तुगेले ऐश्वर्य अतर्क्य जावन आशिल्लो ऐश्वर्य तांतू प्रवेश सुद्दां करना तिले तर्कय तर्काच्या उपाय कांय घेता ती अवलंबन घेता ती जाल्यार श्रुती अनुसार घेता ती श्रुतीक सोणू सांगील ते सगळें कले हे हांव स्विकार करना आपण पळय न्ही इत्यादी म्हण म्हणटले तांगेले सुद्दां एक निश्चय वेवसायात्मिका बुद्धी जायना. पयल श्लोकान सांगलेली तशी जायना तिल मिती हत धिय ते बुद्धीच कसले एक उपयोग करशिल्लो बुद्धी न्हय दृश्यते तूं अग्रया सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी हे तत्व वेदांतान सांगतना अग्राह्य स अदृश्य स इंद्रिय ने ग्रहण करूं जायना मनाचे परे अस म्हूण सांगू न्हू जाल्यार सुद्दां बुद्धी तीक्ष्ण जालेली आसता संस्कार जप इत्यादी कोर न्हू बरें चिंतन कोर न्हू आनी तशीच निरंतर कर्मयोग करतना भक्तीपूर्वक आपणाले काम करतना एक संस्कार सुद्दां पडलेलो आसता ती बुद्धीक तीक्ष्ण तीक्ष्ण दवरचे द कॅपेसिटी टू डिजर्न अंडरस्टँड इंटिमेशन्स फ्रॉम दी गुरू शक्ती फ्रॉम दी अनुग्रहात्मिका शक्ती ताका तीक्ष्णत म्हणटा ती खंयचे परिस्थितीन तूं मागीर तुमगेली कुशलता आसता बुद्धी वापरतना जर थंय एक गायडन्स आसा थंय घेवन तशें एक निर्णय घेवन करचें सामर्थ्य तीक्ष्णता कोणाक आसकी दृश्यती त्या श्लोकां द्वारा हें आत्मतत्व दृश्यती इट कॅन बी परसिव्ड जाल्यार कशी अहम रूपेण ते वेदांताचे दृश्यते हांव हांव पळयले हांव कलकी अनुभव केले हांव विंगडो हे त्रिपुटी दृश्टीन न्ही अहम रूपेण चिजता पळयात तुमी आनी आनी अंतर्मुखतेच विशय येतस कितलें एक आडंबर म्हूण दिसो कितलें विजृंभण म्हूण दिसो उपासनेन तूं कितले भाव आयल्या सुद्दां अंततोगत्वा समाहित जावन वेदांत दृश्ट्या निधिध्यासनाची आवश्यक आसता श्रवण करचें आयकलें संस्कार येता ती ब्रह्म सत्यन जगन मिथ्या हें खंय येतले लौकीक संस्कार न्हय हे सो सत्संग जावं का जिवो ब्रह्मैव न परः अखंड रूप स्थितिरेव मोक्षः ब्रह्मा द्वितीये किं प्रमाणं श्रुतयः प्रमाणं श्रुती मात्र प्रमाण जावन आसा ना जर तुमगेले सहजतया कसले प्रमाण आसता ती मिन्स ऑफ नॉलेज आयज ऑल दी सेन्सीस ऑर वॉट यू हियर यू लिसन टू दीज आर ऑल दी मिन्स ऑफ नॉलेज
हाजेपेक्षा परे जाऊन असं श्रवण मग कशी वेदांत चिंतन करणं त्या मात्र प्रमाण जाऊन असं तशी सांगया. थंय मागीर ताजेर मनन करचें आसता. स्वाध्याय करता ती, चिंतन करता ती, मनन कर न्हू एक विश्वास पळय हें साध्य स हें सत्य महर्षीन सांगल्या आचार्यांनी सांगल्या म्हूण एक विश्वास जाता. आनी मननांत तूं तर्क वापरता ती, म्हणजे तर्क कशी श्रुतीयुक्त तर्क. अभिन्न निमित्तोपादान कारण जावन सैम ब्रह्मतत्व. सो थंय एक उपादान केल्लें ते मडके करतना तितले क्लेश जावंक थंय खंय शिवाय खंय दवरता तो तें खंय थान उत्पन्न करता तशी कुतर्क करना तिले दोन तीन दृश्टांत कसले दिल्या ती स्वप्न दृश्टांत सदृश. स्वप्नां आमी पळयता ती संस्कार वश पळयता ती जागृत जायना पण स्वप्नांत पळयलेले ताजे अस्तित्व आत्तन ना. वॉट एवर वॉज परसिव्ड इन द ड्रीम इट वॉज इम्पॉर्टेड दॅट सत्यता बाय मी. मगल संस्कार घेऊन जाग ही जायना पुढे त्या अजून एक स्वप्न चलतो स्वय ना ना त्या स्वप्नाचे शिर म्हणून आम्ही कशी स्वीकार करता ती तशी थोडी दृष्टांत देऊन वेदांत दृढ करता शास्त्र. ताककल म्हणतात ती मनन. मनन करना पुढे एक समतीव्रत आयली म्हणा पण विश्वास जायना पुढे शांत जाऊन निदिध्यासन करचे असा. अहम मंत्रान करता ती मर अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यान करता ती तितलं ती बुद्धी तीक्ष्ण झालेली असता निदिध्यासन म्हणता ते. सो ते अतर्क्य जाऊन असं सामान्य तर्कान सिद्ध जाऊन चतुगल ऐश्वर्य नाही तंतु हे दुस्तर्क करता ती हतधिय हतधिय कुतर कोयम कांश्चिन. थोडे लोक आणि मुखर यती कितल कुतर्कसकी तितलं आणि जोरान ॲग्रेसिव्हली उलयता ती मोहाय जगत जगताक आणि मोहांत घालूक मात्र हे असुर नररूपधारी कुतर्क करता ती. हे एक स्थूलतम पूर्वपक्ष देव ना बिकॉज मग हा पळय न्ही आणि देवाक पळयलेलं हा कोणाकय पळय न्ही. सो दर इट इज अप्रामाणीक म्हणून दुसरं मागीर श्लोक चिके धैर्यपूर्वक घेऊन का पडता ती. सो हे घेऊया त्रैसांख्यम योग पशुमती पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्याद् ऋजु कुटिल नाना पथजुषां नृणामेको गम्यत्वमसि पयसामर्णम इव. अर्णम अर्णव इव त्रयी सांख्यम योगः. आज पहिले एक श्लोक असं तंतु अनीश्वरवाद थोडे सिद्धांत असतात ती ताजो उल्लेख केला उत्थापन करून ताजे खंडन केल्या निरर्थक आहे म्हणून. बौद्ध मत असं क्षणिक मत असं क्षणप्रतिक्षण उत्पन्न जाता आणि नाश जाता तशी एक क्रम असं सृष्टीचो म्हणून तांगेल एक मत असं आणि शून्यवादांत मारी बुद्धीक प्रवेश करयता ती ताजे खंडन झाल्या. एक्स्ट्रीमली टेक्निकल म्हणून तांतू आता वचनी ती. वेद त्रयी असं कर्मकांड प्रस्तुत करतले. सांख्य असं सांख्यांतू पदार्थ असतात ती त्या पदार्थाचे ज्ञान झाल्या रे मोक्ष म्हणून स्वीकार करता. तशीची योग सिद्धांत असं एक प्रकृती शाश्वत चलत असं आणि पुरुषय असं ती जीव. थंय अष्टांग योग सिद्ध करून समाधी लायल्या रे तंतू मागीर अहम हांव पुरुष जीव चैतन्य शुद्ध चैतन्य विंगड म्हण ते ज्ञान जाता ताकाच मोक्ष म्हणता ती. जाल्यार तंतू तांगेल सिद्धांतानुसार प्रकृती चलत असता. आयसोलेटेड इंडिव्हिज्युअली मोक्ष मिळता आणि प्रकृती चलत असता अशी एक योग सिद्धांत असं पाशुपत सिद्धांत असं उग्र सिद्धांत अशा शिव मात्र आणि खंचे रूप आम्ही सहन करना ती तशी स्वीकार करून उपासन करत ऐकत स्वत सान केलेल्या क ऐकत ना मागशी हॉड कोर का खाय आता ऐकत व्हाय दूर दवर का पडतले इथलं दवर या. तशीच वैष्णव मत असं तो अमुक विष्णूची देव ईश्वर इत्यादी शिव हे सगळं रूप घेऊन भेद कोरनु खंडित करत असं ती दावाक. हो
हाउ कैन वी लिमिट गॉड खंच रूपांत देव्य आता तो आम कहते हैं उपास्य विग्रह म्हणून रूप दिल्या आम्ही आमगेल आराधने खातीर आपण अलिष्ट देव म्हणून स्वीकार केल्या सुद्धा देव तांतूंची सीमेत असं आणि दुसरं तागल त्याने त्याशी रूप धारण करूचे साध्य ना अथवा ते नगण्य म्हणून म्हणचे एक आग्रह मात्र हे सगळे पथ असती प्रभिन्ने प्रस्थाने जाल्यार हे सगळे वाट उपासनेंत लायता ती देव ना म्हणून झालेले तशी लोक नाही हतधिय नाही है सिन्सियरली करता सती मस्त पुरुषार्थ करता सती जाल्यार अजून एक दे आर नॉट इवॉल्वड सो मच सो एक हटपूर्वक तितलं करा ती बरें जाता तितलं करा ती बरें जाता म्हणून महर्षींनी प्रोत्साहन दिल्या ह्या जल्मान तितलं केलं मुखार जल्मान तूं आनी बर जातलें म्हणून अथवा ह्या जल्मान तूं सिन्सियरली करतन सुद्दां कोणाक तूं इश्ट प्रसाद जावं न्हू अद्वैत संस्कार उत्पन्न जावं न्हू ह्या जल्मान तूं मोक्ष साध्य आसा सो हे विभिन्न प्रकारचे पथ आसा ती नाना प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमद पथ्यमिति च रुचीनाम वैचित्र्याद एक एक व्यक्तील रुचीनुसार अधिकारानुसार ताका एक खंयचे एक मत हांतू अथवा पथ हांतू आकर्षण जाता रुचीनाम वैचित्र्याद रिजू म्हळ्यार स्ट्रेट फॉरवर्ड वेदांताचें कसलें आसा अथवा कुटील नाना पथजुषाम मस्त प्रकारचे पाथ ते पाथवे टू गॉड एक म्हणून ना एक एक व्यक्तीले संस्कार तगलकल एक मॅच्युरिटी आसा तदनुसार कसले संस्कार मेळ्ळ्या ती आयकून आयकून कल उपासन केल्या तदनुसार ताका एक पथ कल्ले हँची म्हणून दिसता सिन्सियरली करत आसा रुचीनाम वैचित्र्या रिजुकुटिलो नाना पथजुषाम तांतू तो आकृष्ट झालेलो आसता जुषाम नृणाम जाल्यार वस्तुत नृणाम एको गम्य त्वम असि पयसाम अर्ण अर्णव इव पयसाम अर्ण इव नदी कशी किलकी नदी असता ती ज अंततो गत्वा ती समुद्राकच पावता ती तशीची एक स्ट्रेट पाथ म्हण असो फाव असं एक कुटील व्हेरी एलॅबोरेट कल्याक इतलं कोर का म्हणून तशी दिसता कर्मकांड प्रधान जावन आशिल्लें जाल्यारय त्या व्यक्तींक ती उपासन केल्यार तो लाभ मेळत म्हणटा तो आकर्शण आसून ती तशें करता ती अंततो घत्वा नाम एको गम्य एक मात्र लोकां खातीर गम्य जावन आस तूं मात्र तो त्वम असी तूंच आस पयसाम अर्णव इव सगळे नद्यांक कशी समुद्र मात्र एक गम्य जावन आसा ना जाल्यार ती नदीची न्हय उद्दाक आसा इट इज जस्ट अ पडल इट्स अ पॉन्ड ऑर इफ इट इज अ स्ट्रीम इफ इट डजंट लीड टू दी ओशन इट्स स्टील नॉट अ नदी सो तशी नदी म्हळ्यार तांगेले अंततो गंतव्य कल्ल आसा समुद्र आसा तशीची सगळे लोकांक खातीर अंततो गत्वा ह्या शिवतत्वाची गंतव्य जावन आसा संस्कारानुसार अधिकारानुसार रुची अनुसार विंगड विंगड वाट सोदून वत्त मनुषो आनी अंततो गत्वा तुकाच प्राप्त जाता धन्य हांव तुगेल उपासन करतस म्हणून इतलें हांतू सुमार एक एक मत कल आसा ऋषीप्रोक्त मताचें उत्थापन केल्लें आनी खंडन केल्लें वेरी टॅक्निकल आमी इतले एक अर्थ करून घेवया आमी थोडेंची श्रुतींच वाक्य ग्रहण करून लोक तितले अर्थ पुरो आनी म्हाका कले थंय कळना हांतू प्रवेश जायना अशें करका ना हांव अशी करता अशें आराधन करका ना हांव इतलें करता म्हणून मुखार वता हगूर हगूर ताका आनी आनी बरे संस्कार उत्पन्न जायना पळय माया जालची केच एक म्हणटा ती चंगुलो से जर अशी मुक्ती मिल्ले लागती है तवळ शांत जायना पळय तुगेलो अद्वितीय स्वरूप परमस्वरूप सुद्दां ताजो बोध जावचे सूर जाता तंतू एक आकर्शण सूर जाता हेंचे मगल स्वरूप म्हणजे धैर्य सुद्दां येता सो अंततो गत्वा तुमची म्हणून जाल्यार इतलो सांगून सुद्दां आतां एक साकार रुपाचें ध्यान सुरू जाता सडनली इन दी एट महोक्ष खट्वांगम परशुरजिनम भस्म फणिनः कपालं चेतीया तव वरद तंत्रोपकरणम् सुरास्तां तां रिद्धिं दधति तु भवद्भ्रू प्रणिहितां
नहि स्वात्मा रामं विषय मृग तृष्णा भ्रमयति। उपास्य विग्रह आचार्य अमक दित्ता ती अमित जो उपासन करता ती मठ देवता जाऊनो भवानी शंकरस त्यांची शिवतत्व अमक प्राप्त झाल्या। मठान तशील मिती आमगेला आदि गुरुन हाडलेले विग्रह सगळे सौंदर्य ऐश्वर्य संपन्न जाऊनस तशी हो भवानी शंकर म्हणून रथोत्सव इत्यादी जाता। शिवतत्वाचे एक विलक्षणता आम्ही म्हणू जाता त्याच शिवतत्वाक एक केवल एक शिवलिंगांत आराधन करू साध्यस सर्वत्र व्याप्त जाऊन अशील हे तत्व ह्या शिवलिंगांत हांव ताका ध्यान करून उपासन करता मागीर तिष्ठ तिष्ठ हृदयांत तूं म्हूण धारण कर न्हू हांव तागेलें आराधन सुद्दां करता थंय हांव करतस म्हूण ही भाव नसोवण ताज्यान तुमची लीन जाता। तशी जी शिवतत्वाचें आराधन करतना नटराज रुपेण सुद्दां करूं येता। पंचकृत्य परायण हो शिव आस सो पंचमुखी आस सद्योजात वामदेव घोर तत्पुरुष ईशान सृष्टी स्थिती लय निग्रह आनी अनुग्रह करतल शक्त्य सगळें तुज्यांत आसा ती म्हणूच तूं ईश्वर म्हूण तशी करूं जाता। तितलें मात्र न्ही स्पश्टतया करचें आसल्यार एक रसिकता आस मधुस्मिता वाचे खालू ती रसिकता आस म्हण नटराजांतूय करूं जाता अप्पया दिक्षितान केलेलें वारी दक्षिणामूर्ती रुपेण पराकाष्ठा आयल्या तितली अंतकरणा शुद्धी आयल्या म्हळ्यार आनी कसलें जावं काम म्हणना तें म्हाका दुसरे देवते दिता ती तूं मात्र कसलें दिवचें साध्य आसा तांचे तुल्याक थान जाय म्हणून ज्ञानाचे एक पिपासा दवर न्हू तागेलें आराधन करूं जाता। तावळी हो शिवतत्व गुरू रुपेण येता मौनान तूं उपदेश दिता। सो तशी हें शिवतत्वाल ध्यान करतना हांगे एक विंगड रूप दिल्या महोक्ष हगलवाहन म्हाका एक बुढा बैल म्हणटा होड ऑक्स सांड नंदी वाहन जावन आशिल्लो खटवांग मेरी एक आयुध इट्स अ क्लब वस्तुत कलें एक पिनाकधारी सुद्दां आसा जंय हांगा तागेलें अत्यंत विरक्त रूप प्रस्तूत केल्या महोक्ष खटवांग म्हणजे शाणें क्लब एक मांस आसता पयले काळार झारड पांयान जावन आशिल्लें तांतलो एक पांय घेवनूच आयुध म्हणून धरतलो खटवांगम परशुरजिनम हायड्स ऑफ द स्कीन ऑफ द एनिमल्स धारण करतलो वस्त्र मेरी नथिंग सिल्क इत्यादी तशी अत्यंत विरक्त मुर्ती हांगा प्रस्तुत जाता आसा। तशीच नव ईश्वराला आमी चिंतन सुद्दां करूं जाता स्मशानवासी जावन कपालम हातांत तूं ब्रह्म कपाल धारण केलेलो तांतूची भिक्ष घेतलो चेतियान तव वरद तंत्रोपकरण तशें तुगेलें तंत्र उपकरण जावन आसा ती तशें तुगेलें आयुध तुगेलें कले वस्त्र इत्यादी आसा ती अत्यंत विरक्तीचें एक लक्षण सुद्दां दिसता सुरास्तां तां वृद्धिं दधति तूं भ्रू प्रणिहितां जाल्यार दैव सुद्दां इंद्रादी दैव सुद्दां आसता ती त्या कसली रिद्धी सिद्धी इत्यादी धारण करता ती त्या रिद्धी सिद्ध्यो तुगेल भ्रू प्रणिहित जावन आसा ती जस्ट एक भोंव अशी कोर न्हू संकेत केले ना वच तूं त्या सिद्धीक वच त्या दैवाक जाल्यार वच म्हूण तशी तूं दितलो आस तुगेल ऐश्वर्य व्यक्त जायना वैराग्याचें मात्र लक्षण स्पश्ट दिसतस जाल्यार तुगेल संकेतान मात्र सगळे देवांक तांगेल सिद्ध्यो शक्त्यो आनी मेळटा ती सचमुच म्हणटा ती वस्तुत नहि स्वात्मा रामं विषय मृग तृष्णा भ्रमयती। स्वात्मा राम जावन तूं आशिल्लो ब्रह्मतत्व हें शिवतत्व कोणाल ध्यान करतलें ध्यान केल्यार आपणालींची अहम रुपेण ध्यान जाता सो स्वात्मा राम जावन आशिल्लो मृगतृष्णा न भ्रमयती। मृगतृष्णा निराज ब्रह्मतत्व चिंतन अहम रुपेण तूं करतस आनी आमकां कसले विशय सत्य म्हूण दिसता ती तेत मृग तृष्णा सदृश आत्त सती फाय ना ती कोरका कोरका म्हूण केल्लें जावंका जावंका म्हूण केल्लें
जाल्यार मागीर हें शरीर वचूलें परत जल्म घेतलो परत तशीच एक आकांक्षा दवरून केलें अशी चालू आसा मृग तृष्णा इट डजंट फुलफील तशी आशिल्लें मृग तृष्णा स्वात्मा रामाक आकृष्ट करना न भ्रमयती. वस्तुत हाजे चिंतन करा ती शिवतत्वाचे चिंतन करताना इतले एक वैराग्याची मूर्ती सुद्धा प्रकट जाता. मोक्ष खट्वांगम परशुरजिनम भस्मफणीन कपालम अशी सण उपकरण सती ह्यांचे दाखवच्याक ह्यांची संस्कार दिवच्याक की कसले ऐश्वर वॉट वी रियली वॉन्ट त आत्माचे ऐश्वर ताजे दिकान लक्ष वचका न की केवल एक विषय जन्य कसले आमकां ऐश्वर दिसता तांतू मात्र सीमित जावनच म्हणून अत्यंत वैराग्याचे संस्कार दिवच्याक शिवचिंतन सुद्धा जाता. केल्लेल मिती शुद्धी येता आनी केल्लेल मिती एक मनुशाल जिवनांत एक बरेपण आनी ताका कल आवश्यक असं तें मेळता. बट तांतू तगल मन आसक्त जावचें हगूर हगूर सुट्टा. कल्याणारी कोणाल तो आराधन करता असं भवानी शंकरान आनी भवानी शंकर कशी अशी विरक्त मुर्ती सुद्धा तशी आशिल्ली मिती कोण तो मगल आराध्य देव असं तो स्वात्मा राम जावन असं आनी ताका विषय मृग तृष्णा भ्रमित करना म्हण तशी एक संस्कार पडल्यारी साधकाल मनान सुद्धा तशीची एक दृढ विश्वास जाता. विषय मृग तृष्णान तूं हांव आसक्त जायशना कर्तव्य पालन करता जाल्यारी कसलें सौंदर्याचे स्रोत जावन आसा कसलें परम मंगल तत्व शिवतत्व जावन आसा तांचे म्हाका जाय नथींग शॉर्ट ऑफ दॅट तशी एक आग्रह हगर हगर उपासनेन सुद्धा डॅवलप जाता न्हय की ना. जीवनाचो अनुभव कोर न्हू एक प्रौढत याना फुडें मनाक प्रसन्न दवर न्हू उपासन करतना वस्तुत शिवचिंतन जाताना अत्यंत विरक्तीचे लक्षण येवच्या सूर जाता ती विशरण गती अवसाधन म्हणटा ती. उपनिषद चिंतन करतना श्रेष्ठ साधक उपासक कृतोपास्ती कोण असता ती गुरुल्या वचून म्हाका तर ज्ञान जायी म्हाका बंधनांतान मुक्त करी म्हण तशी प्रार्थन करता ती. थंय उपनिषद वाक्यांची ती श्रवण करता ती उपनिषद वाक्य उपनिषद शब्दाच अर्थ उप लाग्य वचून निश्चय करून घेवचें कल्लें निश्चय तशी ज्ञान खंयची ज्ञान विशरण गती अवसाधन करयतलें विशरण शैथिल्यकरण कर्मबंधन शिथील करता तशी हे कर्तृत्वाचे कसले एक आग्रह असो सोडयता विशरण गती देता अवगती देता मुखार व्हरता बोध देता आनी अवसाधन मग सर्वथा अंततो गत्वा सर्वथा अज्ञानाचे नाश करता तशी ज्ञान उपनिषद रहस्य ताचे खातीर तयारी जावं काय म्हळ्यार कितल्या कल महत्व दिवका तितलेंच महत्व दिवचें एक सामर्थ्य प्रदान करता शिवचिंतन अशें ध्यान केल्यार. सो वेदांत परक सूर जालें तागेलें ऐश्वर आमगेलें वाणीचें आनी मनाचें परे जावन आसा आनी लोक दुराग्रह आसल्यार तागेलें चिंतनच करना ती आग्रह आसल्यार सुद्दां आपणाल आपणाल अधिकारानुसार हगूर 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 तागेल दिक्कान वत्ता ती. अशें म्हणटना अचानक एक तागेलें आकार रूप महोक्ष खट्वांग प्रस्तूत केलें आचार्यांनी तशीची विरक्ती घेवन तागेलें आराधन जावो मागीर तागेल कल ऐश्वर असं कळतलें न तो आमगेल काल्पनीक ऐश्वर तशी एक मनांत संस्कार हाडूक नही स्वात्मा रामम विषय मृग तृष्णा भ्रमयती तितले एक विरक्ती येवका तितले एक सहजता येवका जीवनांत म्हणून हें एक बोध. अर्थ झाला की ध्रुवम कश्चित सर्वम सकलम अपर स्वध्रुवमिदम अस्तु ध्रुवमिदम परो द्रव्याद्रव्ये जगति गदति व्यस्त विषये समस्ते अपि एतस्मिन् पुरमथन तैर्विस्मित इव स्तुवन् जिह्वेमि त्वां न खलु धृष्टा मुखरता.
एक सहजता से पुष्पदंताचार्य गेले कि मस्त सिद्धांत ऐकल्या मस्त पूर्व पक्ष म्हणतात ऐकल्या थोड़े म्हणता ती सगळे ध्रुव थोड़े म्हणता ती अध्रुव आता उल्लेख आम्ही केलेला क्षणिक क्षणभंगुर असं सगळे उत्पन्न जाता खलास जाता ह्यांची शून्यवादांत वरता बौद्ध सिद्धांत आमगेल पक्ष म्हणता एक श्रृंखल असं उत्पन्न झालंय खलास झालंय उत्पन्न झालंय खलास झालंय एव्हरी मोमेंट एक सृष्टीलय सृष्टीलय जाऊन एक सृष्टी प्रकृत जातं असं तिथल्यांशिवाय त्याचे साक्षी असल्यानं कंटिन्युटी दिसता शून्यांत नाही साक्षी कोण असं तक्काच आम्ही आत्मतत्व म्हणता ती मागीर ते खंडनचे जाता ते पक्षाचे तशी असं ऑर दुसरे ध्रुव अध्रुव आम्ही उल्लेख केलेले वारी पुरुष असं ती आणि प्रकृती असं जो पर्यंत पुरुष प्रकृती बद्ध असता जीवभावांत असता तो बद्ध म्हणून घेता त्रस्त जाता मस्त उपासन इत्यादी कोर न्हू योग सिद्धांतानुसार समाधी लावू न्हू विधिध्यासन नाही समाधी लावचे तशी केलं म्हणून झाल्या रे तो आपण पुरुष म्हण ज्ञान जाता आणि मग प्रकृती चलत असता जो तो मुक्त जाता अशी सुद्धा सिद्धांत असती अशी नाना प्रकारचे सिद्धांत ऐकून आपणाल बुद्धीक हांव विचलित करना हे देवा म्हणांगा प्रार्थना करता हे पुरमथन स्तुवन जिव्हेमी त्वाम न खलु दृष्टा मुखरता हांव केवल स्तुगतुगल स्तुती करता कळतस शिवपंचाक्षरी जप अस अष्टोत्तरशत नामावली अस शिवस्तोत्र सती एक आराध्य देवताला हांव स्तुती करता असं आणि हांतुकली विद्वत्त ना म्हण झाल्या रे तशी हांव लेखकना अनावश्यक विद्वत्ता उत्पादन कोरनू अनर्गल चिंतन कोरनू मन भ्रमित कोरनू बुद्धी खंय शिरकावचे बदलाक तुमची परमतत्व म्हण हांव एक धारण कोन हांव तुगल स्तुती करता हांतुकले मगली धार्ष्टता ना आय एम नॉट से आय एम नॉट बिकमिंग ॲरोगेंट देर आर सो मेनी विद्वांस अशी त्या एक एक आपणा पक्ष प्रस्तुत करता असं ती थोड्यांक कळता मागीर थोड्या वेळान कसले प्रवेशू जायना ती कसलं म्हणत असत म्हणून कळना आणि मागीर तांगेले सिद्धांत्यान आपण ओ वय वाय म्हाका कळणी अरे तुका कळणी जाल्यार तूं कशें ताजें खंडन करता हांव कसलेंय खंडन मंडन करना शिवतत्व परायण जावन हस हांव तुगल स्तुती करता मजमितकल पूज जाता हांव पूज करता स्तुतीकल जाता स्तुती करता वेदांत श्रवण करता निधिध्यासन झाल्या निधिध्यासन करता ध्यान लागल्या ध्यान करता हां तू आय डोंट हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ म्हणलेलं टू अदर्स एक भाव येत असं एक एक श्लोकांत तू साधकाक कल उपादेय जाऊन गुण असती त्या प्रस्तुत जात असती आज आम्ही केनाय पाठ केल्या तरी विलक्षण सो शिवतत्व चिंतन मस्त आम्ही करता येईल आमची आज इथले दौर्या तुमकले निमगुंच असल्या निमगे आहात स्वाम्यांनी थोडे लोकांक दीक्ष दिलेली नाही ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन आम्ही ऐकलेलं आहे माताचे सारांश कळले तांगतो आम्ही कले दीक्षान दिना ती त्या स्वामी आणिच देमका जाल्यार एक विषय हांग सांगेत कलमा चिंतनय अशी झाल्या दोन दिवसांत तू शिवतत्व उपासना विग्रह म्हणून ताजे ध्यान मुखार आस आणि आम्ही केलेलं अस शिवानंद लहरी इत्यादी घेऊन सुद्धा उपास्य विग्रहाचे तशीची ज्ञानगम्य कसलं असं हांतू काल्यनाजी आम्ही चिंतन केलं मस्त जटील जाता प्रपंचोपशमं शिवं शांतं अद्वैतं चतुर्थं मन्यन्ते स आज्ञा स आत्मा स विज्ञेय मुंडक उपनिषदांतस ओंकारस अ ऊ म मस्त जटील जाता जाग्रत स्वप्न सुषुप्ती तीन अवस्थांतून एक व्यष्टी आणि समष्टी व्यष्टींतून एक इंडिव्हिज्युअल हांतू अहम म्हणलेलं आहे आणि एक ईश्वर असं समष्टींतून
स्वप्नावस्थान तुय तशीची अहम म्हणलेलं आणि थंय ते एक समष्टी चैतन्य सुषुप्ती अवस्थान सुद्धा प्राज्ञ म्हणेल अहम असं आणि ईश्वर जाऊन असं सुषुप्तीन तू कसले ना स्वप्नांतू आणि जागृत अवस्थान तू अज्ञान असं हांव कोण म्हणून घोत ना जाल्यार कल नातीन सुद्धा प्रस्तूत जाता विषय प्रस्तूत जाता सुषुप्तीन स्वप्नांत आशिल्ल विशयू जागृतान दिसना जागृतांत आशिल्ल विशय स्वप्नान दिसना नाना प्रकारचे सगळे विषय दिसता आणि हांव कोण म्हूण कळना सुषुप्तीन तू हांव कोण म्हूण कळना ते अज्ञानय आसा जिवाक जाल्यार आनी कसले विषय ना सो तशी तीन अवस्थेन तू अहम अनुस्यूत जावन आसा आणि ताजे परे सुद्धा तुरीय म्हणटा ती तुरीय मात्र आस द अहम इट कंटिन्यूज अहम इज नॉट लिमिटेड टू युअर थ्री अवस्थाज इट रन्स थ्रू अँड इट इज बियॉन्ड दॅट ऑल्सो इट इज नॉट डिपेंडंट ऑन दी अवस्थाज इफ आय एम अवेक देन एव्हरीथिंग इज ओके म्हणेल बट वॉट हॅपन्स वेन यू आर ड्रीमिंग वॉट ऑफ दॅट वर्ल्ड दॅट इज अ टोटल डिफरंट एक्सपिरियन्स आणि सुषुप्तींत अहम असता ते बोध सुद्धा जायना उठाय ना पूण कळता हांव न्हिदलेलो आणि ग्रँड न्हीद पडलेली सुखम अहम अस्वापसम हांव ग्रँड न्हिदला म्हणून कले एक अनुभव जायना इफ यू आर डुईंग दॅट यू आर कमिंग आउट ऑफ युअर स्लीप सो तशी विश्लेशण केले हो सायंटिफीक म्हणतात अर्थान तू तशें म्हणू येता बट थंय कशी ऋषिप्रोक्त ते अनुभव करता ओंकार उपासनेन तशें करता ती सो अहम म्हणलें हे तुरीय मात्रा घेवन हांव ते आनी मज्जेर हे सगळे अवस्थे येता ती हांव अवस्थेन तो शिरकलेलो न्हय म्हूण तशी एक बोध प्राप्त जाता ओंकाराच्या उपासनेन तूं सो आमी मंत्र जप करतना एक तीव्रत येता आनी एक अर्द तासा पेक्षा चड आनी बश्ट सामर्थ्य आयल्यार तीव्र जावच्या सूर जायना फुडें आमी पयलीं सांगताली अष्टमुर्ती उपासन करता म्हण अर्थान कोणाकय फुर्सत ना कॉम्प्लिमेंटरी अष्टमुर्ती उपासन करची जाल्यार अशी ध्यान करूं जप करता ती ते विंगड जाल्यार ही दिवसांत केन्नाय बैसू न्हू तेदा म्हणसरी बसचे एक प्रक्रिया सम आसका श्वास प्रश्वासाची प्रक्रिया सम बशील आसका निनादाचे कल्ले आमी प्रॅक्टीस चिक्के टाकटेन म्हणटा ती आतां आ उंकले कोरका म्हणना यू मे जस्ट फील द ब्रेथ हियर युअर ओन ब्रेथ दॅट इज ऑल तितलींची आणि डोंट एक्सटेंड द ड्युरेशन ऑफ इनहेलेशन ऑर एक्सिलेशन कीप इट ॲज नॉर्मल ॲज पॉसिबल ॲज कम्फर्टेबल ॲज पॉसिबल डोंट होल्ड युअर ब्रेथ मग ते श्वास प्रश्वासू जातं असं त्याच अनुभव करा ते श्वास घेताना सह म्हणले सो सोडताना अहम म्हण तशी एक लॅच ऑन टू दॅट डू नॉट ट्राय टू अटर सोहम एवरी टाईम सोहम सोहम अशें कोर काम म्हूण ना तो एक मंत्र जातलो जस्ट श्वास प्रश्वासू जात असं नॉट डिलिबरेटली ताजेर एक ध्यान व्हरचें आनी मागीर भ्रू मध्य दृश्टी दवरची आनी तुजें कितें कठीण आसा म्हूण आमी सांगनाशिल्लें माथ्या दूख सूर जाता ते आदी म्हणून बट केल्यार बरें 5 मिनट ट्राय करा ती 10 मिनट ट्राय करा ती दोळे चिम्मी करून हांगा फोकस जालेलो बरी त्या वेळार न किंचिदपी चिंतयेत गीतेन तूं हाजी सम सांगलें कसलें चिंतन करचें म्हूण ना जप सुद्दां करचे प्रयत्न करनाका ती इट इज अ ट्रिमेंडसली क्लेन्जींग एक उपासना तितले प्रयत्न करा ती स्वामी आल्या प्रार्थन करून आमी हें सांगता आसा ती अशी पळोवन दोळ्यां दुखेन सूर जावन जा पयली दूख आसतली जाल्यार चिके चिके ते समाधान जातलें स्ट्रेंथन जाता बट यू वील बी अवेर यू आर सो टू से कॉन्सन्ट्रेटींग ऑन दीस भ्रू मध्य दृश्टी थंय व्हरची अवेरनेस कॉन्सन्ट्रेट करता म्हूण अशी दांत वट चाबून न्ही आनी थंय एक बस तितलेंच एक स्थान आहा रे अवेरनेस दवरचें तांतू एकाग्रता आमी ते एक पीड जायनाशी हे श्वास प्रश्वासूय समज चलतस की म्हूण लक्ष दवरचें सो युअर अटेन्शन वील शिफ्ट फ्रॉम आयदर ब्रिदींग ऑर जस्ट पेईंग फूल अटेन्शन टू दी भ्रू मध्य इतलें केलें म्हूण जाल्यार
मस्त पावित्र्य येता आणि शिवतत्वांतू प्रवेशूय वगी जाता. तितलं कोर येत एक्सपेरिमेंट कोर का थोड्या दिवसांत कळतलें कितलं मोठं अंक ते मसल्स कॅन बी स्ट्रेन्ड ट्राईंग टू लुक हियर इवन वेन युअर आयलिड्स आर क्लोज्ड. दे मे ओपन आफ्टर सम टाईम बट यू वोंट बी अवेअर. थर्ड पार्टी कोणी असल्या सांगतली फ्लिकरिंगशें जाता. डजंट मॅटर. काळ खांतवन बसल्यारी अनायासेन हंतू प्रवेश जाता. जप जायना पूण एकदम करूंक बैसूं नाका ती. थोडे इंटरवल सोड मागीर प्रयत्न करा ती. मस्त शुद्धीकरण जाता जाणें. संस्कार आशिल्ल मिती त्या वेळारी कसली विशय आयल्यारी निरर्थक इनएप्लिकेबल म्हण तशी यू कॅन डिस्कार्ड. त्या वेळारी कसले चिंतन करचेस ना. सगुणाचे स्वरूप कसले ना. मंत्र जप सुद्दां विलीन जाला त्या तत्वांत. तशें आशिल्ल मिती कसलोय विशय आयल्यारी रिजेक्ट करचे एक सामर्थ्य आमच्या सूर जाता. थोडे थोडे वेळ इनक्रीज करून हें केलें म्हूण जाल्यारी शिवतत्वाचे निधिध्यासनांत तूं प्रवेश जावचे साध्यते सर. मागीर तुमी चिंतन करता तेची. निधिध्यासन म्हणलें विपरीत भावनाचे समाची उन्मुलन करचें. श्रवणस बोध जाता. मननस तर्कान मनन मनन मेरी तर्क वापर न्हू नाना. आत्मा कशी दिसत स जाल्यार कसलें सांगल्या तें सत्य स म्हूण तशें एक विश्वास कर न्हू. यू यूज युअर युक्ती. कृष्णान कशी युक्ती वापरून अर्जुनान प्रबोधन केलेलें सो श्रुती के अनुसार युक्ती का प्रयोग जो होता है बस ते मननांतू आनी येता. निधिध्यासन में विपरीत भावना सगळें कळ्ळ्या जाल्यारी हें जगत सत्य म्हूण दिसता. जगताची एक सत्यता आसा. हांव दोळे चिम्मी करून बसलो हांव ना म्हणजे हें जगत चलतस म्हूण एक दृढ भाव नासता न्ही. सो हें अल्प हांव म्हणलेलें नॅचरली तशें आसा. बट हें अहम म्हणलेलें तें हें जगताचे परे जावन आसा. धुरिया तें अहम सृश्टीन तूं तुमगेले जागृत अवस्थेन तूं असो स्वप्नावस्थेन तूं असो सुषुप्ती अवस्थेन तूं असो आनी ताजे परे जावन सुद्दां असो. सो त्या अहमाचेर हें खेळ जगतांत चलत आसता. सो सत्य कल्लें अहम मात्र. तें अहम मात्र म्हणून कल्ले भावन करना तेलें एकाग्र जावन बसल्यारी ती शुद्धी येता. एक निधिध्यासनाची एक प्रक्रिया. संस्कार आसा ती तावळ करता. त्राटक न्ही हें. थंय मात त्राटकांतू तुमी कले एक संकल्प करून बसल्यारी तेंच मात तांतूंचे मन वता. निधिध्यासन बरे संस्कार घेवन जप केल्लेले अनुश्ठान केल्ले लोकांनी हें एकाग्रता हाडू पळयल्यारी विकल्प कसले मनांत येता ती ते दूर करचे सुलभ जाता. सहज जावचे सूर जाता. मनांत एक मस्त बल मेळटा. सो आमी प्रार्थना करता ती हें प्रयत्न केल्यारी तंत एक आनंद येवं का ती एकाग्रता येवं का. निर्गुण निराकारांतू मनांतू एक आकर्षण येवं का. पंचवदन हिमगिरी सदन हे पंचवदन प्रपंच शमन पार्वती रमण पंचवदन हिमगिरी सदन प्रपंच शमन पार्वती रमण
हे भव भावन हे भव भावन भव्य गुणालय भस्म विभूषण भव्य गुणालय भस्म विभूषण भुवनैक गुरो भाल विलोचन भुवनैक गुरो भाल विलोचन भवानी प्रियकर पाण्डवनर्तन प्रियकर पाण्डवनर्तन हे पञ्चवदन हिमगिरिसदन चशमन पार्वती रमण हे मृत्युञ्जय हे वृषवाहन पापविनाशननाथ त्रिनयन पापविनाशननाथ त्रिनयन पुरान्तक नागाभरण सोमपुरान्तक नागाभरण संवित् प्रकाशक साधक शरण भवानी शंकर साधक शरण पञ्चवदन हिमगिरिसदन प्रपञ्चशमन पार्वतीरमण पञ्चवदन सदन हैन्दव्यकलयावतंसिशिरस्तारिनादात्मकं तद्रूपं जननी स्मरामि परमं।
सन्मात्रमेकंतव यत्रोदेति पराभिदा भगवती भासां हितासां पदं पश्यन्ती मनुमध्यमा विहरति स्वैरंच सा वैखरी
त्वं ग्रहणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देव त्वत्प्रसादान् महेश्वर भवानी शंकर मम शरणं भवानी शंकर मम शरणं भवानी शंकर मम शरणं नन्दन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशां भगिनीस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव।